19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवा आखाडा गवळी तालीम संघ आणि पैलवान मित्र परिवाराच्या वतीनं राजवाडे चौकातील भगवा आखाडा तालमीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरात जयंती नियोजनासाठी विविध ठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत. दरम्यान राजवाडे चौकातील भगवा आखाडा गवळी तालीम संघ आणि पैलवान मित्र परिवाराच्या वतीनं शिवजयंतीच्या नियोजनासाठी आणि 2019-20 पदाधिकारी निवडीसाठी भगवा आखाडा इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक इन सोलापूर न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पत्रकार सुरेश बहिरवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि बलदेवता मारुतीची पूजा करून बैठकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सदस्य विजय पुकाळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत शिवजयंतीच्या पदाधिकाऱ्यांची नावं वाचून दाखवली. हा उत्सव 5 दिवस करण्यात साजरा केलेला आहे आणि ज्याची पदाधिकारी निवड होईल किंवा न होईल त्याने आपण हे पदाधिकारी समजूनच एक शिवभक्त या नात्याने या मंडळाचं नाव कशा पद्धतीने लौकिक होईल अशा पद्धतीने सर्वांनी येणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांना आपण सहकार्य करावं. मी आपल्याला यापूर्वी म्हणजे पदाधिकारी निवडीपूर्वीच आपल्याला विनंती करतो. तर आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ज्यांनी समर्थ कदम सरून पैलवान मित्र मंडळ असतील त्याचबरोबर गवळी तालीम आपला भागवा आखाडा यांच्या वतीने जे 2019-20 साठी आपण पदाधिकारी निवड करीत आहोत ते पुढील प्रमाणे आशीर्वाद देतील. सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून रोहन चव्हाण. सन 2019-20 शिवजयंती उत्सवासाठी अध्यक्ष रोहन चव्हाण, उपाध्यक्ष कुणाल दुधाळ, आकाश जानगवळी, कार्याध्यक्ष शुभम चव्हाण, बाळराजे काशीद, सचिव राजू येळणे, सहसचिव शुभम शिंदे, राजवाड शुभम मिसाळ यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. याला उपस्थितांनी एकमुखानं मंजुरी दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे यांनी शिवजयंती ही राष्ट्रीय तसंच पारंपरिक सणाप्रमाणे साजरी करण्यात यावी असं सांगून जयंती उत्सव साजरा करत असताना कायद्याचं पालन करण्याचं आवाहन केलं. आणि सगळ्यांच्या माध्यमातून एक शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होते ही आनंदाची गोष्ट आहे. आणि शिवजयंती केवळ की नाही जयंती उत्सव म्हणून नव्हे तर राष्ट्रीय सण आणि आपले जे धार्मिक सण आहेत त्याप्रमाणे आपण साजरे करायला हवेत तरच या सणाला किंवा या जयंतीला महत्व येणार आहे. आणि मला वाटतं तुम्ही या वर्षीपासून या जयंतीला एक राष्ट्रीय सणाचा दर्जा देण्याचा प्रयत्न कराल मी अशी अपेक्षा करते. आणि मला वाटतं सोलापुरात जितक्या मोठ्या प्रमाणात हा आजचा शिवजयंतीचा उत्सव साजरा होतोय मला वाटत नाही भारतात कुठेतरी. आणि यासाठी तुम्हाला सर्वांचं मी अभिनंदन करतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हे सण साजरा करताय. हे करत असतानाच तुमच्यातली एकी वाढीला लागायला पाहिजे, तुमच्यातलं सामंजस्य वाढीला लागायला पाहिजे, तुमच्या मधलं जे आंतरिक बळ आहे ते एकत्र यायला पाहिजे आणि त्यातून कुठेतरी सकारात्मक आणि विधायक कामं घडायला पाहिजेत. आणि कुठलाही सण किंवा कुठलाही उत्सव ज्यावेळी आपण साजरा करतो त्यावेळी एकत्र येत असतो आणि या एकत्र येण्यातून आपला हिंदू धर्म जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा. सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे ती वाढीस लागण्याचा प्रयत्न करा. आणि एवढं बोलून मी आपल्या सर्वात या शिवजयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देते. या कार्यक्रम प्रसंगी भगवा आखाडा गवळी तालीम संघाचे वस्ताद सल्लागार मंडळी, पैलवान मित्र परिवाराचे समर्थ कदम शिवाजी परळकर, बबलू जाधव, दशरथ मिसाळ, अमर दुधाळ, गोपीनाथ घोडके, निखिल भोसले, प्रकाश घोडके, विठ्ठल कलागते, राम भास्कर, अजय माने, पवन पाटील, बाळू कदम, सागर मोरे, राकेश पवार, स्वप्नील काशीद यांच्यासह पैलवान मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती.